गोवा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीवर आता शिक्कामोर्तब झालंय. खुद संजय राऊतांनीच हे जाहीर केले. गोव्याबद्दल प्रफुल्ल पटेल आणि मी जागा वाटपावर चर्चा करणार आहोत अशी माहिती त्यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली. दरम्यान भाजपवर तोंडसुख घेण्यासही ते विसरले नाहीत. भाजपमध्ये हिंमत असेल तर केवळ पाकिस्तानवर न बोलता चीनवर बोलावं असं आव्हान राऊतांनी दिले. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही त्यांनी जोरदार टोला लगावलाय. पटेल यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लढू स्वतंत्रपणे. नाही आता माझं आणि प्रफुल्ल पटेल यांची चर्चा होईल. आम्ही दोघे एकत्र बसू 18-19 तारखेला. 21 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची सुरुवात होते आहे. तिथे आम्ही दोघे एकत्र आहोत. दिगंबर कामतांची समजूत काढण्यासाठी नाही ना समजूत कशा का त्या काळात जिथे समजदार आहेत. ज्या नेत्यांनी गोव्या सरकार राज्यामध्ये प्रदीर्घ काळ राजकारण केलेलं आहे, मुख्यमंत्री राहिलेले, त्यांना काय समजवायचं? त्यांना अपेक्षा आहे. मला उद्या तृणमूल काँग्रेसचे काही प्रमुख नेते भेटतात बघा, एवढंच मी सांगू शकतो. देशा या संपूर्ण देशामध्ये जर कुठलं राज्य व्यवस्थित असेल तर महाराष्ट्रच आहे. चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पक्ष अन्य नेते असतील, त्यांच्या चष्म्याचा नंबर मला चेक करावा लागेल. मी डॉक्टर लहाने जे आमचे आहेत नेत्रतज्ज्ञ, त्यांना एखादं पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येईल का यासाठी चष्म्याचे नंबर चेक करण्यासाठी सगळ्यांचे, आणि त्यांना श्रवणयंत्र पण द्यायचे आहेत आम्हाला वाटप. शिवसेना अशा प्रकारचे मेडिकल कॅम्प्स नेहमी घेत असते. भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात दुसरं आहे का टीका करण्याशिवाय? काय खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने चीन जे आतमध्ये घुसलं आहे ना तिकडे, त्याच्यावर बोललं पाहिजे. फार गंभीर परिस्थिती आहे सीमेवर. भारत पाकिस्तानवर ते रोज बोलत आहेत. जरा भारत चीनवर बोला आणि टीका करा.